5 नोव्हेंबर 2024 मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी शांतपणे घराचे या ठिकाणी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांना फेकून द्या। हनुमान महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात फक्त धनाची वर्षा होणार नाही, तर तुम्ही धनवान बनाल। विनायक चतुर्थीचा दिवस खूप मोठा आहे। या दिवशी मोठा दिव्य दुर्मिळ महाशुभ संयोग बनतो आहे। या दिवशी विनायक चतुर्थीला अंगारक योग्य येत आहे, त्यामुळे या दिवशी उपाय केल्यास तुम्ही कोट्याधीश बनाल। तुमचे घर आनंदांनी भरून जाईल, तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, अचानक बँक बॅलन्स वाढू लागेल, करिअर आणि व्यवसायात दिवस रात्र प्रगती कराल। इतके पैसे येतील की ते हाताळता येणार नाहीत, कारण मित्रांनो यावेळी मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारक शुभ योगाचा निर्माण होत आहे। म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हे 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचे उपाय नक्कीच करायला हवेत। तर मित्रांनो हा उपाय कसा करावा, केव्हा करावा, कुठे करावा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ। तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊ। पहा हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो। असे पाहिले आहे की कधी कधी मोठे मोठे पूजापाठ अनुष्ठान केल्याने जी मनोकामना पूर्ण होत नाही ती 5 नोव्हेंबर 2024 मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होते। अनेकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचे फळही मिळाले आहे। जर तुम्हीही हा उपाय 5 नोव्हेंबर 2024 मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर आधी हा उपाय चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका आणि मग करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख किंवा समस्या असली त्याचे कारण तुम्हाला माहीत नसले तरी चालेल। मित्रांनो ही समस्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणताही मंगळ दोष असू शकतो आणि इतरही अनेक दोष असू शकतात। काहीही असले तरी तुम्हाला या उपायासाठी तुमच्या दोषाचे कारण शोधण्याची गरज नाही। 5 नोव्हेंबर 2024 मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करावा। मित्रांनो आता आपण या उपायाच्या वेळेबद्दल समजून घेऊ। तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो आपण समजून घेऊया की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय कोणासाठी आहे। पहा येथे थेट एकच गोष्ट आहे की हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे। हा उपाय तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केला जातो आहे। किंवा तुमचे काही मोठे कार्य असेल जे होत नाही तर तुम्ही त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर थेट एकच गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी या उपायाला करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याची कोणतीही मनोकामना भगवान गणेशाकडून पूर्ण करायची असेल। आणि जर कोणतीही माता किंवा बहिणी त्यांच्या घरातील सुख शांती आणि धनसंपदा वाढवण्यासाठी हा उपाय करू इच्छित असतील तर घरातील ज्येष्ठ माता किंवा बहिणींनी विशेषतः या 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला करावेत। कारण माता आणि बहिणी घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मग तो मोठा असो, लहान असो किंवा मुलगा असो। ज्याला हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा उपाय मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करावा, कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल। कारण 2024 मध्ये मंगळवार विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश सहज प्रसन्न होतात। तर आता आपण समजून घेऊया 5 काळ्या मिरीच्या दाण्यांच्या उपायाला तुम्ही कसे करायचे आहे आणि हा उपाय करण्याची जी वेळ आहे ती काय आहे। पहा 5 नोव्हेंबर 2024 विनायक चतुर्थी मंगळवारच्या दिवशी करण्यात येणारा हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय मुख्यत्वे संध्याकाळी प्रदोष काळात करायचा आहे। आता मित्रांनो प्रदोष काळाच्या वेळेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा वेळ कधी असतो, किती वाजतापासून किती वाजतापर्यंत असतो, ज्यायोगे उपाय करण्याचा योग्य वेळ कळेल। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो। या वेळेच्या दरम्यान तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फल प्राप्त होईल। तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करू शकता। आता इथे बरेच लोक नक्कीच हा प्रश्न विचारतील की आम्ही नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि परत यायला उशीर होतो, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे। तर पहा त्या लोकांनीही टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि परत यायला उशीर होत असेल, जसे की तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचत नाही, तर मित्रांनो
तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंत ही हा उपाय केलात तरी चालेल। आणि जर त्याहीपेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता, कारण 5 नोव्हेंबर 2024 मंगळवारचा दिवस आहे, हा दिवस खूपच कमी येतो। म्हणूनच जेव्हा कधी संधी मिळेल हा उपाय नक्कीच करून घ्या। कोणताही उपाय असो तुम्ही कधीही करू शकता, फक्त प्रयत्न करा की वेळेच्या आतच करा। परंतु जर कोणत्या कारणामुळे वेळेवर न करू शकला तरी थोडा उशीर करूनही तुम्हाला उपायाचे फळ मिळेल। जेव्हा विनायक चतुर्थी मंगळवारचा दिवस असेल तेव्हा अंगारक योग येतो, त्यामुळे तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा 5 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या जीवनात जर धनवैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशासाठी खूप जास्त चिंताग्रस्त असाल, आर्थिक तंगी चालू असेल, अनेक वेळा प्रयत्न आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर हा उपाय नक्कीच करा। जर तुम्ही व्यापारात अपयशी ठरत असाल, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल, किंवा कोणत्याही कार्यात जर अपयशी ठरत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर हा छोटासा उपाय विनायक चतुर्थीच्या मंगळवारी नक्की करावा। तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया। पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण मंगळवारी करण्यास सांगितलेले 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील। हा उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता। या उपायांमध्ये धनप्राप्तीचे उपाय, मनोकामना पूर्तीचे उपाय आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील। चला जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय। या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी 5 काळ्या मिरीच्या दाण्यांची गरज लागेल। आता 5 काळ्या मिरीचे दाणे मंगळवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे या ठिकाणी फेकून द्या। हे 5 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कष्टातून मुक्त करतील। भगवान शनिदेवजींच्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनात धनाची वर्षा होत राहील आणि मित्रांनो, मोठ्या मोठ्या शत्रूंपासूनही तुम्हाला सुटका मिळेल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण काळ्या मिरीच्या दाण्यांना घरात जाळल्यास तुम्ही तुमच्या घरातून नजर दोषही दूर करू शकाल। तसेच जर तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात धनाची कमतरता खूपच जास्त असेल, घरात पैसा टिकत नसेल आणि नजर दोषाचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर खूपच असेल, घरातील सदस्यांपैकी कधी कोणाची तब्येत खराब असते तर कधी कोणी आजारी असतो आणि तुमच्या घरात पैशांची बर्बादी खूप होत असेल, अशा परिस्थितीत मंगळवारच्या दिवशी 7 काळ्या मिरीचे दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमचा सुटका मिळवू शकता। तसेच तुमचा मोठ्यात मोठा शत्रूही गुडघे टेकून बसेल जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला। आता पहा, जर तुमचे जीवन नेहमीच समस्यांनी भरलेले असेल तर तुम्हाला काळी मिरीचे उपाय नक्की करायला हवेत, कारण काळी मिरीचे उपाय त्वरित परिणाम दाखवतात। दुसरी गोष्ट म्हणजे हे उपाय तुम्हाला गुप्त शत्रूंपासूनही सुटका देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोषामुळे त्रास होत नाही। तर चला आधी समजून घेऊया की काळ्या मिरीचे 7 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कुठे जाळायचे आहेत आणि या लहानशा उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या शत्रूपासून कसा सुटका मिळवू शकता। तुमचे गुप्त शत्रूही काहीही वाईट करू शकणार नाहीत। बरेच लोक हे जाणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशावर आणि घरातील सुखशांतीवरही नजरचा परिणाम होऊ शकतो। आता आपल्या घरातून सर्वात आधी तुम्हाला नजरदोष दूर करायचा आहे। जसे नजरदोष दूर कराल, तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा जो परिणाम होतो तो त्वरित संपून जाईल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनातील कष्टांपासूनही सुटका मिळेल। आता तुम्हाला काय करायचे आहे? येथे 4 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत। ध्यानात ठेवा, एकही दाणा तुटलेला नसावा। त्याच्यासोबत एक कपुराचा तुकडा घ्यावा। आता हे 4 काळ्या मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत। जसे तुमच्या घरात एक खोली आहे तर कोणतीही खोली निवडा, त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे 4 काळ्या मिरीचे दाणे कपुरासह जाळा आणि जाळल्यावर त्याची राख घराबाहेर फेकून द्या। पहा, जसेच तुम्ही काळ्या मिरीचे दाणे कपुरासोबत जाळता तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल। तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख येत होते, धनाच्या बाबतीत तुम्ही त्रस्त होता, घरात पैसा येत नव्हता किंवा घरात आजार वाढत होते किंवा असा एखादा व्यक्ती होता जो नेहमीच आजारी राहत होता, चिडचिड्या स्वभावाचा होता आणि नेहमी क्लेशात राहत होता, हे सर्व तुमच्या घरातून दूर होईल। जर कोणाला नजर दोष लागला असेल तर तोही दूर होईल। दुसरी गोष्ट, तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत जेव्हा तुम्ही कपुरासोबत 7 काळ्या मिरीचे दाणे घरात जाळता। पहा, काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवाशी संबंधित असतात,
काळ्या मिरीचे जेवढे उपाय असतात ते त्वरित परिणाम दाखवतात आणि लवकर यशस्वी होतात. याशिवाय तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबत नाही जेव्हा तुम्ही काळ्या मिरीला घरात जाळता. हा उपाय करा आणि मग बघा की तुमचा मोठ्यात मोठा गुप्त शत्रूही गुडघे टेकून बसेल. हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या धनावर काहीही परिणाम होणार नाही, कारण येथे तुम्हाला थेट शनी देवाचा आशीर्वाद मिळेल. तर हा पहिला उपाय आहे. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो मंगळवारी करायचा आहे आणि तोही काळ्या मिरीचाच आहे. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात नेहमी दुःख असते, पैसा येत नाही, आजार येत आहेत आणि धनाच्या बाबतीत नेहमीच समस्या असते. तर जे लोक म्हणतात की जीवनात दुःख आहे त्यांनी हा दुसरा उपाय करावा. जर तुमच्या जीवनात दुःख खूपच वाढले असेल, कष्ट खूपच वाढले असेल आणि धन तुमच्याकडे टिकत नाही, तर मंगळवारी हा काळ्या मिरीचा दुसरा उपाय करा. करायचे काय आहे? 5 काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत. तुमच्या घरात जो व्यक्ती खूपच त्रस्त असतो तोच हा उपाय करेल हे पाहण्याचा प्रयत्न करा, तर अधिक उत्तम आहे. जर तो करू शकत नसेल तर तुम्हीही त्याच्या जागी हा उपाय करू शकता. काय करायचे आहे? ज्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही किंवा जो आजारी आहे त्याच्यावरून 5 काळ्या मिरीचे दाणे 7 वेळा उतरवायचे आहेत. पण उतरवणे घड्याळाच्या दिशेने नाही तर उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज करायचे आहे. 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवा आणि मग या 5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन एखाद्या चौरस्त्यावर जा. चौरस्ता म्हणजे ते ठिकाण जिथे 4 दिशा असतात. तिथे 4 दिशांमध्ये एक एक काळ्या मिरीचे दाणे फेकून द्या आणि 5वा दाणा आकाशाच्या दिशेने पाहून हवेत उडवून द्या. हे सर्व केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराकडे परत जा. कोणाशीही वाटेत बोलू नका आणि मागे वळूनही पाहू नका. प्रयत्न करा की हा उपाय संध्याकाळच्या वेळी कराल, जेव्हा आसपास कमी लोक असतील. दुसरी गोष्ट, या उपायाबद्दल कोणालाही सांगू नका, कारण असे उपाय गुप्त ठेवले जावे लागतात तेव्हाच हे आपला परिणाम दाखवतात. तुमच्या घरातील एखाद्या दोघांना माहीत आहे तर ठीक आहे, पण बाहेरच्या कोणालाही काहीही सांगू नका. आता चला आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. हा तिसरा उपायही मंगळवारचा आहे आणि शनिदेवाशी संबंधित आहे. शनिदेव न्यायाचे देवता आहेत आणि कर्मफलदाता आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या आधारावर फल देण्याचे कार्य शनिदेवाचे आहे. जर कोणी चांगले कर्म करत असेल तर त्याला सुख मिळते, पण जर चूक होत असेल तर जीवनात दुःख आणि कष्टही येतात. जेव्हा शनीची साडेसाती, शनिधया किंवा कोणतीही महादशा एखाद्याच्या कुंडलीत असते तेव्हा अनेकदा धनाची कमतरता, घरात भांडण तंटे आणि सुखशांतीची कमतरता जाणवते. जर तुमच्या घरात अचानक धनाची कमतरता येत असेल, भांडणं होत असतील आणि तुम्ही पैशासाठी त्रस्त आहात, शनिदेवाचा त्रास तुम्हाला त्रास होत असेल, त्यामुळे आता तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. कसे करणार? एक काळ्या रंगाचा कपडा घ्या, त्यात 11 काळ्या मिरीचे दाणे ठेवा आणि 1 रुपया ठेवा. याची एक छोटीशी पोटली बनवा आणि शनिदेवाच्या मंदिरात जा. मंदिराच्या बाहेर कोणत्याही गरजू व्यक्तीला ही पोटली द्या आणि शनिदेवाचा ध्यान करून आपल्या घरी परत या. हा उपाय 5 मंगळवारी करा, मग बघा की जीवनात असा चमत्कार होईल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. तुमच्या घरातील कोणालाही विश्वास बसणार नाही की तुमच्या जीवनातील सर्व समस्या कशा दूर होत आहेत. जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवनात कोणताही मार्ग शिल्लक नाही, तर एकदा शनिदेवावर विश्वास ठेवा आणि हा उपाय करा. याचा चमत्कार तुम्हाला स्वतःच्या जीवनात दिसेल. हे 101 नाही तर 501% सत्य आहे. फक्त संपूर्ण श्रद्धेने उपाय करा. वर्ष 2024 शनिदेवाचेच वर्ष आहे आणि ज्याने या वर्षात शनिदेवाला प्रसन्न केले त्याचे भाग्य असे चमकेल की 7 पिढ्या सुख भोगतील. आता दीपक लावण्याचे नियम समजून घेऊया. जर आपण संध्याकाळी दीपक लावतो तर स्नान करणे आवश्यक आहे का? म्हणजे संध्याकाळची पूजा स्नान न करता केली जाऊ शकते का? आणि संध्याकाळी घरात किती दीपक लावायला हवेत? दीपक लावण्याचे मंत्र काय आहे? घरातील समस्यांना दूर करण्यासाठी आणि कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी दीपक कसा प्रज्वलित करावा, तर आता ही माहिती पूर्णपणे संध्याबंधनावर आधारित आहे. संध्याकाळच्या वेळी जो संध्याबंधन करतात, पूजा अर्चना करतात, दीप प्रज्वलित करतात, तो कसा करायचा आहे, कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे यावर आधारित आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक नक्की करा, कारण तुमचे लाईक्स आणि कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे मला समजते की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला आणि तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा.
ज्यामुळे माताजीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची कमतरता होणार नाही. प्रिय भक्तांनो, सर्वप्रथम संध्याकाळी दीपक प्रज्वलित करण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळच्या पूजेपूर्वी स्नान आवश्यक आहे का हे समजून घेऊया. पहा, शास्त्रानुसार पूजेत शुद्धता आवश्यक आहे. जेव्हा आपण सकाळी पूजा करतो तेव्हा स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी स्नान न करता पूजा करू नये, परंतु संध्याकाळच्या पूजेसाठी तुम्ही हात पाय आणि चेहरा धुवूनही पूजा करू शकता. पहा, तुम्ही वस्त्र बदलू शकता किंवा फक्त हात पाय धुवून तोंड धुवून पूजा करू शकता. संध्याकाळी पूजा करायची आहे तर दिवसभर शुद्धतेचे पालन करा. जसे की तुम्ही कधी टॉयलेट किंवा बाथरूममध्ये जाता तेव्हा शुद्धीकरण करा आणि तोंड धुवा. जर तुम्ही दिवसभर शुद्धतेचे पालन करत असाल तर संध्याकाळच्या वेळी स्नान न करता फक्त हातपाय धुवून पूजा करू शकता. पुढचा प्रश्न आहे की संध्याकाळच्या पूजेत दिवा कधी लावायचा. पहा, संध्याकाळचा जो पूजा काळ आहे तो गोधूली वेळ असतो, प्रदोष काळ असतो. म्हणजेच सूर्यास्त होत असताना आपल्याला घरात दीपक प्रज्वलित करायला हवा. आता तुम्ही विचारता की संध्याकाळी दिवा किती वाजता लावावा. पहा, सूर्यास्ताची वेळ प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी असते. जसे की हिवाळ्यात 4:30 वाजता सूर्यास्त होतो तर कधी 5:30 वाजेपर्यंतही होऊ शकतो. उन्हाळ्यात सूर्यास्त 6:30 ते 7 वाजेपर्यंत असतो तर कधी कधी 7:30 वाजताही सूर्यास्त होतो. म्हणून एकच वेळ सांगणे की याच वेळी दिवा प्रज्वलित करा हे कठीण आहे आणि योग्यही नाही. दरवेळी एकाच वेळी दीपक प्रज्वलित करता येणार नाही, म्हणून संध्याकाळचा काळ लक्षात ठेवा. संध्याकाळचा काळ म्हणजे सूर्य अस्त होताना तेव्हा तुमच्या घरात दिवा प्रज्वलित करा. आता बोलूया किती दिवे तुमच्या घरात प्रज्वलित करायला हवेत. शास्त्रानुसार संध्याकाळी दररोज तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक दिवा नक्कीच लावा. याचे महत्त्व काय आहे? पहा, शास्त्रानुसार संध्याकाळी लक्ष्मी माता आणि त्यांची बहीण दरिद्रता भ्रमण करतात. ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केले जाते त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जात नाही त्या घरात दरिद्रता प्रवेश करते. म्हणून माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश कराव्या यासाठी मुख्य दारावर एक दीपक नक्कीच प्रज्वलित करा. मुख्य दारावर संध्याकाळी प्रज्वलित केलेला दिवा अनेक लाभ देतो. शास्त्रानुसार संध्याकाळी ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केले जाते त्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. आणि जर तुमच्या घरात पितृदोष आहे ज्यामुळे समस्यांचे आगमन होत असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने घराचा पितृदोषही संपतो. याशिवाय जर घरात कोणतीही अशांती असेल, आजारपण असेल किंवा आर्थिक तंगी असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित करणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर एक दिवा असायला हवा. आणि दुसऱ्या दिव्याबद्दल बोलायचे झाले तर दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीजवळ प्रज्वलित करायला हवा. शास्त्रानुसार जर संध्याकाळच्या वेळी संध्याकाळात तुळशीच्या मुळांजवळ अंधार राहत असेल तर अशा परिस्थितीत दरिद्रतेचे स्थायी वास तयार होतो. ज्या घरांमध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. श्री हरी विष्णूंसह महालक्ष्मी अशा घरात वास करतात, म्हणून संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ एक दिवा नक्की प्रज्वलित करा. आता बोलूया पुढच्या दिव्याबद्दल. संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान कोपऱ्यात म्हणजेच जिथे तुम्ही तुमच्या घराचे मंदिर बांधले आहे त्याच ठिकाणी घराच्या मंदिरात एक दिवा नक्की प्रज्वलित करा. 2-3 दिवे तुम्ही दररोज प्रज्वलित करायला हवेत. जर तुम्ही हे 3 दिवे दररोज प्रज्वलित करता तर विश्वास ठेवा की तुमच्या घरातील बऱ्याच समस्या आपोआपच संपून जातील. आता पुढील प्रश्नाबद्दल बोलूया जो तुम्हाला नेहमीच पडतो की दिवा कोणत्या तेलाने प्रज्वलित करावा. मोहरी तेल घालू शकतो का किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा का किंवा शुद्ध तुपाचा वापर करावा? कोणत्या तेलाने दिवा प्रज्वलित करावा? पहा, शास्त्रानुसार मोहरीच्या तेलाचा दिवा सर्वत्र प्रज्वलित करू नये. मोहरीचे तेल हे कडवट तेल मानले जाते आणि शनिदेवासाठी हे प्रज्वलित करतात. शनिदेवासाठी जर तुम्ही दीपदान करता शनिवारी तर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायला हवा. तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा भैरव देवासाठीही तेलाचा दिवा लावला जातो. शास्त्रानुसार घरात जो दिवा प्रज्वलित केला जातो किंवा कोणत्याही देवतेसाठी जो दिवा लावला जातो त्यात गायीचे तूपच टाकून प्रज्वलित करावे. जर शुद्ध गायीचे तूप मिळत नसेल तर जे तूप उपलब्ध आहे त्याचा उपयोग करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. दररोज जो दिवा प्रज्वलित करता मुख्य दाराजवळ असो
तुळशीजवळ असो किंवा ईशान कोपऱ्यात असो, सर्व दिवातिळाच्या तेलाने किंवा शुद्ध तुपानेच प्रज्वलित करावेत. आणि हो, दिवा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही दिवा थेट जमिनीवर ठेवू नका. दिव्याच्या खाली दररोज थोडेसे तांदूळ किंवा फूल ठेवू शकता. जर तुम्ही दिव्याच्या खाली तांदूळ ठेवत असाल तर ते अखंड असायला पाहिजेत. असे मानले जाते की जर तुटलेल्या तांदळाचा वापर पूजेत केला तर घरात दरिद्रता येते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.